आणि तो संघ फाईट करेल अगेन्स्ट टीम पीसे, सेमीफायनल असेल. आणि थोडंसं स्पीडअप करायचं विनंती असेल, थोडंसं स्पीडअप करा प्रीतम. रॉयल स्पोर्ट्स यांच्या माध्यमातून आम्हाला बेस्ट बॅट्समनसाठी बॅट लाभली आहे. स्वतः यश विखंडे सर देखील इथे उपस्थित आहेत. विनंती असेल सर आपण या व्यासपीठावरती आपलं सहर्ष हार्दिक असं स्वागत असेल. ईसीबी पक्ष आपल्याला मॅच पाहायला मिळेल जी मात्र टीम सानवी 11771 ग्रुप वाशेरी या दोन संघांमध्ये. थोडस स्पीडअप करायचं, वेळ वाचून देखील तितकंच महत्वाचं राहील. तीन ओव्हरची मॅच. मॅचला होती सुरुवात. पहिला बॉल, पहिला बॉल फटका इथे हवेमध्ये डाऊन द बॉल फिल्डर यायचा प्रयत्न, कॅच झाली आहे कम्प्लीट आणि फलंदाजाची खेळी होत असताना समाप्त. हा पहिला मोठा विकेट जो मात्र आपल्याला पाहायला मिळतोय. आदित्यची खेळी होत असताना समाप्त. आदित्य बॅक टू द पवेलियन. नवीन फलंदाज आपल्याला पाहायला मिळेल जो मात्र भावेश. भावेश आपल्याला पाहायला मिळेल. त्यावेळी शॉर्टर वनचा वापर करण्यात आला. एक धाव तर कंप्लीट झाली आहे. धावफलक पुढे जाईल, जाऊन पोचेल एकी आकड्यावरती. धावफलक ओपन आपल्याला पाहायला मिळतोय. एक धाव जी मात्र धाब फलकावर आपल्याला पाहायला मिळेल. षटक क्रमांक मैदानावरती पहिलं मार्गस्थ जय शेलार यांच्या माध्यमातून दोन्ही संघांकडे जय शेलार आपल्याला पाहायला मिळतील. पिसेकडे देखील जय शेलार आहेत.
वाशेरी संघाकडे देखील जय शिलार आहेत, मात्र कुठला जय शिलार आपल्या संघासाठी चांगल्या प्रकारची कामगिरी करेल। यावेळेस फटका लाज जेव्हा पाहायला मिळतो, डीप मध्ये फिल्डर जरूर असेल, कॅचची संधी आणि कॅच कंप्लीट झाली। या मैदानावरती फलंदाज होतील बाद विकेट होत असताना पतन साहिल शिकळी समाप्त झाली। कडी कमाल दुसरा जबरदस्त कामगिरी मैदानावरती आपल्याला पाहायला मिळाली। फिल्डिंगच्या जोरावरती इथे ही मॅच आपल्या नावावरती करत असताना सानवी 11 777 1 वाशेरे हा संघ इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळतोय। गोलंदाज पुन्हा एकदा तयार, गोलंदाजी ट्रॅक वरती जयेश पियुष आपल्याला पाहायला मिळेल। इथे पहिला चेंडू फेस करत असताना धोक्याची घंटा पियुष साठी देखील होती, मात्र एकदा कंप्लीट होईल। धावसंख्या धावफलकावरती पुढे सरकेल आणि जाऊन पोचेल 2 या आकड्यावरती। 2 रन्स ऑन द बोर्ड, 2 धावाजा मात्र धाव फलकावरती आपल्याला पाहायला मिळणार आहेत। फैजल यावेळेस चेंडू हवेमध्ये जरूर होता, मात्र स्वतःला स्ट्रच केला आणि फिल्डिंग च्या जोरावरती जबरदस्त कामगिरी आपल्याला पाहायला मिळते। तरी देखील नाखुश आहेत, आता करतील तर करतील काय फिल्डर्स, कारण जबरदस्त कामगिरी संपूर्ण संघाच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते। फिल्डिंगच्या जोरावरती आतापर्यंत चांगली कामगिरी जी मात्र केली आहे, पाहूया कशा प्रकारे कामगिरी केली जाईल। येस सर, पुढची मॅच पाच चेंडूंचा खेळ झालाय। धावसंख्या धावफलकावरती 4 आपल्याला पाहायला मिळेल। यावेळेस चांगला चेंडू पाहायला मिळतोय, ऑसाकिंग इनवरती रनआउटची शक्यता होती मात्र मैदानावरती झाली आहे। 101 धाव कंप्लीट, षटक क्रमांक पहिल्या मैदानावरती समाप्त, धावसंख्या धावफलकावरती 5, 3 ओव्हरची मॅच आणि पहिल्या षटकामध्ये 5 धावा धावफलकावरती ॲड झाल्यात। आता 2 षटकांचा खेळ शिल्लक आहे, जास्तीत जास्त धावा कुठायचा प्रयत्न नक्की केला जाईल तो। मात्र आई गावदेवी क्रिकेट संघ PCS संघाच्या माध्यमातून, मात्र दुसरीकडे सानवी 11 777 1 ग्रुप वाशेरे संघ जो जबरदस्त कामगिरी करतोय। आतापर्यंत जयेशच्या माध्यमातून चांगली कामगिरी आपल्याला पाहायला मिळाली। पहिल्या षटकामध्ये त्याने 2 महत्त्वाचे मोहरे टिपले, सलामीला आलेले दोन्ही फलंदाज ज्यामध्ये आदित्य आणि साहिल होते, दोघे आता पवेलींच्या दिशेला गेलेत, मात्र भावेश आणि पियुष षटक क्रमांक दुसरं मैदानावरती सुरू, बॉलिंग मार्क वरती बॉलर तयार। यावेळेस फटका लाजवाब पाहायला मिळतो, डीप मध्ये फिल्डर जरूर होते, बॉल निघून चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर, आलेला षटकार 6 धावा। ऋतू पाहायला मिळतोय, यावेळेस चेंडू पुन्हा एकदा हवेमध्ये, डाऊन द बॉल, फिल्डर येतील, कॅच कंप्लीट झाली आहे। अजून एक फलंदाज बाद होतील, विकेट होत असताना पतन, 1 मोर विकेट डाऊन।
आरजी स्पोर्ट्स शहापूर आणि आकाश इलेवन 50-25 शहापूर दोन्ही संघांचे कॅप्टन टॉससाठी रिपोर्टिंग करायचं आहे. दोन्ही टीमचे कॅप्टन आरजी स्पोर्ट्स शहापूर आणि आकाश इलेवन 50-25 शहापूर. मानू पाहायला मिळतील जे मात्र न्यू बॅटर मैदानावरती एंटर झालेत इन हॅट नंबर 5. शॉर्टर वनचा वापर पूल केलाय. डीपमध्ये स्क्विल एक मध्ये फिल्डर असेल. सिंगल तर कम्प्लीट झाली आहे. दुसऱ्या धाबेचा प्रयत्न. दोन धाबेंसाठी कॉल मैदानावरती. स्ट्रायकिंग इन वरती थ्रो. ऑन स्ट्रायकिंग इन वरती थ्रो असतं तर डेफिनेटली एक आपण म्हणू शकतो धोक्याची घंटा होती फलंदाजांसाठी. अरे दोन धाबा कम्प्लीट झाले. धावसंख्या धावफलकावरती 13 पाहायला मिळेल. 13 ऑन द बोर्ड. यावेळेस चेंडू हवेमध्ये पाहायला मिळतोय. रनआउटची शक्यता होती मात्र मैदानावरती लेग बॅशी एकदा बाट टीमच्या टोटलमध्ये. बघा LBW नसणार आहे याची नोंद करून घ्यायची आहे. प्रत्येक संघाला एक रिव्ह्यू असेल बेस्ट ऑफ हाईट आणि वाईटसाठी याची देखील नोंद करून घ्यायची आहे. पियुष स्ट्रायकिंग एंडवरती पाहायला मिळतोय. एक चांगला खेळाडू म्हणून त्याची ओळख आहे. मात्र पियुषच्या माध्यमातून PCS संघाला देखील अपेक्षा असतील. यावेळेस कार्पेटच्या सहाने चेंडू मिडविकेटला ट्रॅव्हल होतोय. सिंगल कम्प्लीट झाली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. स्ट्रायकिंग एंडवरती थ्रो मारायचा प्रयत्न पहिले होता मात्र नंतर त्याने पाहिलं आणि त्यानंतर नॉन स्ट्रायकिंग एंडवरती जो थ्रो झाला सटीक थ्रो ऑन द स्टंप आणि कलेक्शन देखील तितकंच चांगलं. दोन धाबा कम्प्लीट. धावसंख्या धावफलकावरती आपल्याला 16 पाहायला मिळेल. शेवटचा आपण पाहू शकतो जो मात्र एका चेंडूचा खेळ शिल्लक आहे. धावसंख्या 16 या आकड्यावरती. 16 रन्स ऑन द बोर्ड. यावेळेस पुन्हा एकदा उठाफटका मारायचा जरूर प्रयत्न होता मात्र सिंगल. लेग बॅशी ॲट अशा रीतीने षटक क्रमांक विथ द बॅट आपल्याला पाहायला मिळेल जी मात्र एकदा बॅट आणि टीमची टोटल लाफलकावरती आपल्याला पाहायला मिळते जी मात्र 17 एंड ऑफ सेकंड ओव्हर. दुसऱ्या षटकाचा वाजवी खेळ समाप्त झाल्यानंतर धावसंख्या धावा फलकावरती आपल्याला 17 पाहायला मिळते. पाण्याची मागणी करण्यात आलेली आहे सो पाणी घेऊन जायचं. धावसंख्या धावफलकावरती आपल्याला 17 पाहायला मिळते. आता षटक क्रमांक 3 ऋतिकच्या माध्यमातून
यावेळेस चांगला चेंडू असेल, डॉट बॉल असेल. बघा विनंती आहे ती म्हणजेच आकाश इलेव्हन 50-25 शहापूर, आरजी स्पोर्ट शहापूर दोन्ही संघांचे कॅप्टन टॉस साठी रिपोर्टिंग करायचं आहे. यावेळेस चेंडू हवेमध्ये आहे, डाऊन द बॉल फिल्डर यायचा प्रयत्न करतील. आता चेंडू पडला नुमॅन्स लँडमध्ये. दोन धाबा तर कंप्लीट झाले, तिसऱ्या धाबेचा देखील प्रयत्न आणि तीन धाबा. साज बाज और ताज मैदानावरती तीन धाबा कंप्लीट झाल्या. धावसंख्या धावपलकावरती पुढे सरकेल, जाऊन पोचेल ते मात्र बी सी आकड्यावरती. चेंडूंचा विचार केला, चेंडू देखील दोन झालेत. अजूनही चार चेंडूंचा खेळ जो मात्र शिल्लक पाहायला मिळतोय. यावेळेस फटका लाजवाब आहे, कॅप शॉट सिलेक्शन, बॉल निघून चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर, मिड विकेटला क्लिअर करत हा दमदार षटकार. चला पण मागच्या दिशेला पाहूया जिथे आता सुरुवात झाली आहे कमबॅकची. अशा पल्लवित करणारी बॅटिंग मैदानावरती पाहायला मिळाली. षटकार आलाय, धावसंख्या पुढे सरकेल, जाऊन पोचेल 26 आकड्यावरती. मानवच्या बॅटमधून आलेला षटकार विजयाची संजीवनी प्रदान करेल. बॅटिंग करत असताना टीम आई गावदेवी क्रिकेट संघ पिसे संघाला, तर मात्र थोडीशी धोक्याची घंटा असेल ती मात्र टीम सानवी 11771 ग्रुप वाशेरे या संघासाठी. त्यावेळेस डॉट बॉलची होत असताना समाप्ती. धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळते जी मात्र स्थिर आहे. चेंडूचा विचार केला, चेंडू देखील चार झालेत. दोन चेंडूचा खेळ शिल्लक आहे प्रत्येक पाहायला मिळत आहे जे मात्र बॉलिंग मार्क वरती सज्ज. दोन चेंडू, अजून चार धाबा आल्या, मॅच मध्ये कम बॅक होईल. मात्र इथे खराब गोलंदाजी पाहायला मिळते. व्हाईट बॉल अवांतरशी धावफलकावरती. या टीमची टोटल धावफलकावरती ऑन द बोर्ड 27-27. धाबा धावफलकावर. फुल टॉस बॉल आणि फुल टॉस बॉलला खेचून मारलाय. आता डीप मध्ये जयशील आरत, कॅच कंप्लीट झाली आणि मैदानावरती फलंदाजाची खेळी होत असताना समाप्त. मानवची खेळी समाप्त. मानव बॅक टू द पवेलियन. अजून एक मोठा धक्का बसतोय बॅटिंग करत असताना टीम आई गावदेवी क्रिकेट संघ पीसे संघाला. आता मात्र जयेश शेलार आपल्याला पाहायला मिळतील मैदानावरती सज्ज. बघा दोन्ही टीम्स कडे जयेश शेलार पाहायला मिळतील आपल्याला. पिसेकडे देखील, वाशेरेकडे देखील, दोन्हीही ट्रम्प कार्ड आहेत. मात्र मैदानावरती पाहूया शेवटच्या बॉलवरती जयेश कशा प्रकारची कामगिरी करतात. आई गावदेवी क्रिकेट संघ पिसे विपक्ष सानवी 11771 ग्रुप वाशेरे, असे दोन मातब्बर संघ इन ऍक्शन मध्ये. शेवटचा बॉल वरती विकेट, तिथे एक फटका चांगला पाहायला मिळतोय. चेंडू जातो मिड विकेट क्षेत्रामध्ये, सिंगल तर कंप्लीट झाली. फील्ड करण्यात येईल, थ्रो करण्यात येईल, तोपर्यंत मैदानावरती दोन धाबा कंप्लीट आणि सध्याच्या स्थितीला तीन धाबा देखील होत असताना कंप्लीट. तीन धाबा कंप्लीट आणि अशा रीतीने षटक क्रमांक तिसरं मैदानावरती समाप्त. धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळतीय 30-31 धाबेंच लक्ष मैदानावरती सेट. एकतीस धाबेंची गरज आहे विजयासाठी टीमला.
चला थोडस स्पीड अप करायचंय, वेळ वाचवणं देखील तितकंच महत्वाचं राहील. पुढील मॅच आकाश इलेव्हन 50-25 शहापूर विपक्ष आर जी स्पोर्ट्स शहापूर, असे दोन मातब्बर संघ इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळतील. आरजी स्पोर्ट्स आणि आकाश 11-5025 शहापूर दोन्ही टीम्सचे कॅप्टन आमच्या कॉमेंट्री बॉक्स जवळ यायचे. दोन्ही टीमचे कॅप्टन आकाश 11-5025 शहापूर आणि आरजी स्पोर्ट्स. अठरा चेंडू आणि 31 धावींची आणि यावेळेस पहिल्या बॉल वरती विकेटचं पतन झालंय. फलंदाजाची खेळी होत असताना समाप. जबरदस्त कामगिरी मैदानावरती करतायत ते मात्र आपल्याला पाहायला मिळतील गोलंदाज जयेश. शुभम नवीन बॅटर मैदानावरती एंटर करतील. एनआट नंबर 3 31 टार्गेट मैदानावरती सेट करण्यात आलंय. पीसी संघाच्या माध्यमातून खोल डप्प्याचा बॉल जरूर होता. मैदानावरती सध्याच्या स्थितीला एक धावजी मात्र कंप्लीट झाली आहे. धावसंख्या पुढे सरकेल जाऊन पोहोचेल जी मात्र एक या आकड्यावरती. वन रन ऑन द बोर्ड, एक धावजी मात्र
धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहे. षटक क्रमांक मैदानावरती पहिला मार्गस्थ, पहिल्या बॉलवरती विकेटचं पतन झालं, मात्र त्यानंतर चांगल्या प्रकारची कामगिरी आपल्याला पाहायला मिळाली. फलंदाजाच्या माध्यमातून सिंगल डबल घेऊन मॅचला पुढे यायचा प्रयत्न जो मात्र केला जातो ते फार महत्त्वाचं आहे. सिंगल डबलचा गेम तुमच्याकडे असणं तितकंच महत्त्वाचं आहे. पाहूया कशा प्रकारे कामगिरी केली जाईल. यावेळेस एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेला कॅचची संधी नक्कीच निर्माण झाली होती, मात्र सिंगल डबलमध्ये कन्वर्ट केले. दोन धावा तर कम्प्लीट झाल्या, तिसऱ्या धावेसाठी देखील प्रयत्न, मात्र दोन धावींवरती समाधान मानावं लागतंय. धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळेल जी मात्र तीन या आकड्यावरती, थ्री रन्स ऑन द बोर्ड, तीन धावा ज्या मात्र धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. षटक क्रमांक मैदानावरती पहिलं मार्गस्थ, आतापर्यंत चेंडूचा विचार केला, चेंडू देखील तीन झालेत, तीन चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक आहे. यावेळेस अगदी जोरात मारायचा प्रयत्न होता, मात्र डॉट बॉलची होत असताना समाप्ती. धावसंख्या धावफलकावरती आपल्याला स्थिर पाहायला मिळते, स्थगित धावसंख्या जी मात्र धावफलकावरती पाहायला मिळेल तीन या आकड्यावरती. चेंडू देखील चार झाले, दोन चेंडूचा खेळ शिल्लक आहे. एकतीस धावेंचं लक्ष आणि आतापर्यंत फक्त तीन धावा. यावेळेस चांगला चेंडू आहे, डॉट बॉलची होत असताना समाप्ती. शेवटचा बॉल शिल्लक आहे. जबरदस्त गोलंदाजी, इकॉनॉमिकल षटक हाताळत असताना गोलंदाज जयेश शेलार पाहायला मिळत आहेत. ज्याप्रमाणे वाशेरी संघाच्या जयेश शेलारने कामगिरी केली, इथे देखील हा जयेश शेलार जबरदस्त कामगिरी करतोय. स्लोअर वनचा वापर करण्यात आला होता, रनआउटची संधी जी मात्र निर्माण झाली होती, मात्र वाईट थ्रो, मात्र एक कम्प्लीट झाली आहे. एकबॅशी एकदा बाट, अशा रीतीने षटक क्रमांक पहिल्या मैदानावरती होत असताना समाप्त. धावसंख्या धावफलकावरती चार. विजयासाठी आपल्याला पाहायला मिळेल अजूनही बारा चेंडू आणि सत्तावीस धाब्यांची गरज आहे. बारा चेंडू आणि सत्तावीस धाबा असं समीकरण आपल्याला पाहायला मिळतोय. सध्याच्या स्थितीला जर पाहायला गेलं तर अगदी आपण पाहू शकतो मैदानावरती थोडासा बॅटिंग करणारा वाशेरे संघ बॅकफूट वरती पाहायला मिळतोय. मात्र क्रिकेटमध्ये काहीही घडू शकतं. क्रिकेट इज अ गेम ऑफ ग्लोरियस अनसर्टिनिटीज, आम्ही सातत्याने उल्लेख करतो. तशा प्रकारची कामगिरी होईल का देखील पाहणं तितकंच औत्सुक्याचं ठरणार आहे. मॅच तर ऑन झाली आहे, दोन्ही टीम्सच्या माध्यमातून जबरदस्त कामगिरी जी मात्र अपेक्षित असेल. यावेळेस पंचांकडे अपील जी मात्र आपल्याला पाहायला मिळते करण्यात आलेली आहे. धावफलक जी मात्र आपल्याला पाहायला मिळेल स्थिर आहे. स्थगित धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळेल. षटक क्रमांक मैदानावरती सो मात्र सध्याच्या स्थितीला दुसरं मार्गस्थ आहे. यावेळेस फटका लाजवाब जयेशच्या माध्यमातून बॉल निघून चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. फ्लॅटेड स्ट्रोक पॅरलेल टू ग्राउंड हा आलेला दमदार षटकार. बघा यापुढील सर्व मॅचेस तीन ओव्हरचे असतील. व्यवस्थापन समितीची सूचना आमच्यापर्यंत पोहोचतीया. तीन ओव्हरच्या सर्व मॅचेस असतील याची सर्वांनी नोंद करून घ्यायची आहे. बघा पुढील मॅच जी आहे आकाश 11-5-0-2-5 शहापूर विपक्ष आर जी स्पोर्ट्स शहापूर, ती देखील तीन ओव्हरची मॅच असेल याची देखील नोंद करून घ्यायची आहे. यावेळेस पुन्हा एकदा आपल्याला पाहायला मिळेल जो मात्र डॉट बॉल. इथे डॉट बॉल पर्सेंटेज वाढवले गेलेत आणि ते फार महत्वाचं आहे. जरी तुम्ही षटकार काढला तरी देखील कमबॅक तुमच्याकडून अपेक्षित असेल आणि कामगिरी जी मात्र फार चांगली पाहायला मिळते. मृत चेंडू डेड बॉल आतापर्यंत आपण पाहू शकतो जे मात्र चांगल्या प्रकारची कामगिरी जी मात्र गोलंदाजी ट्रॅकवरून गोलंदाजीची डेफिनेटली राहिली आहे. मात्र जयेश विजयाचं आणि पराभवाचं अंतर
हा खेळाडू कापू शकतो. यावेळेस पुन्हा एकदा आपण म्हणूया मोठा फटका मारायचा प्रयत्न जरूर होता, मात्र जसा फटका पाहिजे ज्या दिशेला पाहिजे होता तसा फटका आलेला नाही. या दुसरं षटक प्रगती पथावरती आहे. धावसंख्या धावपलकावरती आपल्याला पाहायला मिळेल ची मात्र सध्याच्या स्थितीला एका धावीने पुढे सरकेल जाऊन पोचेल अकरा या आकड्यावरती. वीस धावांची गरज अजूनही विजयाचं समीकरण आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळेस व्हाईट बॉल अवांतरशी धाव धावफलकावरती आठ टीमची टोटल धावफलकावरती पुढे सरकेल जाऊन पोचेल बारा या आकड्यावरती. अजूनही आपल्याला पाहायला मिळतोय समीकरण ते म्हणजेच आठ चेंडू आणि एकोणावीस धाबा. आठ चेंडू आणि एकोणावीस धाबा समीकरण अगदी आपण पाहू शकतो मैदानावरती जो आपल्याला पाहायला मिळतोय. ह्यावेळेस लिखपाशी एक द बॅट या विथ द बॅट विथ द बॅट ओके विथ द बॅट आपल्याला पाहायला मिळेल. एकदा वाढ होईल टीमची टोटल धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळेल जी मात्र तेरा या आकड्यावरती थर्टीन ऑन द बोर्ड. तेरा धाबा ज्या मात्र धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतील. चला थोडंसं स्पीडअप करायचं आहे. गोलंदाज पुन्हा एकदा तयार. सिंगलची मात्र ॲड झालेली होती मात्र यावेळेस फटका चांगला. कार्पेटच्या सहाने चेंडू लॉंग ऑफला ट्रॅव्हल होतोय. सिंगल कम्प्लीट होईल अशा रीतीने षटक क्रमांक मैदानावरती आपल्याला पाहायला मिळेल. दुसरं समाप्त धावसंख्या धावफलकावरती चौदा पाहायला मिळेल. फोर्टीन ऑन द बोर्ड. विजयाचं समीकरण अजूनही आपल्याला पाहायला मिळेल. सहा चेंडू आणि सहा चेंडूंमध्ये सतरा धाबींची गरज. मैदानावरती आपल्याला भावेश पाहायला मिळतील. पाहूया भावेशच्या माध्यमातून कशाप्रकारे कामगिरी केली जाईल. या षटकामध्ये जर विचार केला तर सहा चेंडू आणि सतरा धाब्यांची गरज आहे. एक अशी मी म्हणेल मैदानावरती स्थिती आहे जिथे तुम्हाला आता दोन मोठे फटके मारणं फार गरजेचं आहे. पुढील मॅच तीन ओव्हरची असेल याची नोंद करून घ्या. आकाश इलेव्हन पन्नास पंचवीस शहापूर विपक्ष आपल्याला पाहायला मिळेल जो मात्र संघ आरजी स्पोर्ट शहापूर. सहा चेंडू सतरा धाबा. यावेळेस चांगला चेंडू आहे. यस फलंदाज बाद या मॅचची गोल्डन विकेट. फलंदाजाची खेळी होत असताना समाप्त. जयेश शेलार बॅक टू द पवेलियन. समीकरण आपल्याला पाहायला मिळतोय. उर्वरित चेंडू जे मात्र पाच विजयासाठी सतरा धाब्यांची गरज. पाच चेंडू आणि सतरा धाबा समीकरण अगदी आपल्याला पाहायला मिळतोय जो मात्र आपल्या डोळ्यासमोर आहे. जिथे आता हुकला तर मुकला आणि ठोकला तर जिंकला या परिस्थितीवरती करावी लागेल बॅटिंग.
अभ्यास पुन्हा एकदा चांगला चेंडू निर्धाव चेंडूची होत असताना समाप्ती धावसंख्या स्थिर आहे. सगळी धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळते. त्यावेळेस पुन्हा एकदा आपल्याला पाहायला मिळतोय. सोबतच चेंडू चांगला टॉट बॉल. आता 3 चेंडू आणि 17 धावा 3 चेंडू 17 धावा असं समीकरण पाहायला मिळेल. यावेळेस चेंडू हवेमध्ये जरूर होता. धावफलक जे मात्र पुढे सरकेल जाऊन पोहोचेल ते मात्र 15 आकड्यावरती. फक्त औपचारिकता आपल्याला पाहायला मिळते जी मात्र सध्याच्या स्थितीला शिल्लक आहे. 2 चेंडू 16 धावा यावेळेस सॅमड गेलाय. विकेटच्या दिशेला डीप मध्ये फिल्डर असेल. कुठल्याही प्रकारे मी म्हणेल काही करणार नाही आहेत कारण अगदी त्यांच्यासाठी सामना अगदी सोपं आणि खुला पाहायला मिळतोय. यावेळेस फटका चांगला आपल्याला पाहायला मिळाला. मात्र सामना झाला फिनिश आणि सामना जिंकलेला आहे तो म्हणजेच टीम पीसे संघाने. हार्दिक अभिनंदन टीम पीसे. हार्ड लक आणि टफ लक टीम वाशेरे. आपला टीम खेळ जो मात्र तुमच्या माध्यमातून देखील आम्हाला पाहायला मिळाला. फायनल मध्ये गेलेला पहिला संघ आपल्याला पाहायला मिळतोय. आई गावदेवी क्रिकेट संघ पिसे जबरदस्त कामगिरी. आणि तिसरा क्रमांक जो मात्र आपल्याला पाहायला मिळतोय कुडूस संघ. तिसऱ्या क्रमांकाचा मानकरी आपल्याला पाहायला मिळेल. सॉरी तिसरा जो मात्र वाशेऱ्याला जाईल याची नोंद करून घ्यायची आहे. चला शेकेंड करायचे लाईनअप करायचे मैदानाचा ताबा सोडायचा. आपण मॅन ऑफ द मॅचच्या दिशेला बढणार आहोत. भावेश असतील मॅन ऑफ द मॅच. जबरदस्त कामगिरी विथ द बॅट भावेशी राहिली आणि तोच आपल्याला पाहायला मिळतो.